ही सामुदायिक प्रार्थना अशी आहे की माणसाला संपूर्ण जीवन बदलून टाकते, नाही तर आज वृद्धाश्रमात हाकलणारी पिढी निर्माण होऊन राहिली. एक खेडेगाव होतं, एक उदाहरण सांगतो की संस्कार असले तर काय होते. एक खेडेगाव खेडेगाव होतं, त्या खेडेगावामध्ये एक आई आणि तिचा मुलगा राहायचा. मुलाला आईने लहानपणापासून शिकवलं, पण मुलाचे वडील लहानपणीच गेले होते. लहानपणी गेल्यामुळे मुलगा नेहमी हसत नव्हता, शांत राहायचा. आईनं खूप प्रयत्न केले मुलांना हसावं खेळावं, इतर मुलांसारखं राहावं, पण मुलगा काही केला, हसत नव्हता, खेळत नव्हता. शेवटी आईने त्याला शाळेत टाकलं, शाळेत टाकला मुलगा शाळेत जायला लागला. आईला वाटेल आता आपला मुलगा हसल खेळल, इतर मुलांसारखा वागेल, पण काही केला मुलगा काही हसत नव्हता, खेळत नव्हता. शेवटी बरेच दिवस गेले आणि बरेच दिवसानंतर शेजारच्या गावामध्ये जत्रा होती. शाळेतल्या काही मित्रांनी त्याला म्हटलं की शेजारच्या गावात जत्रा आहे, आपण जाऊ. पोरालाही जावंसं वाटलं. पोरगा घरी आला, आईला सांगितलं, आई आता दोन दिवसानं शेजारच्या गावात जत्रा आहे ग, मला जत्रेला जायचं आहे, माझे सगळे मित्र जत्रेला चालले, मलाही जायचं आहे. त्या आईला मोठा आनंद झाला की अरे ज्या पोरानं हसावं खेळावं यासाठी मी इतक्या वर्षापासून प्रयत्न करून राहिले. आज तो पोरगा स्वतःहून मला म्हणतोय का मला जत्रेत जायचं आहे. घरात पैसे नव्हते, काय करावं. आईला वाटलं पोराला जत्रेत जायचं म्हटल्यावर त्याच्या हातावर काहीतरी पैसे ठेवावे लागतील. ती आईत गेली शेतामध्ये कामाला, दिवसभर राबली शेतात, कमावून पैसे घरी आणले आणि पोराला पैसे द्यावे लागतील म्हणून पैसे कमावले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोरगा लवकर उठला, आईला उठवलं म्हणे आई अगं उठ मला जत्रेला जायचं आहे. आई उठली, आईने पोराला गरम पाणी टाकलं, पोरगा आंघोळ करून आला, आईने स्वयंपाक ठेवला, भाजी गरम करायला ठेवली, इकडच्या चुलीवरती भाकरी करायला चालू होत्या. आणि चालू होतं तेवढ्यात पोरगा आला म्हणे आई अगं लवकर वळ मला जत्रेला जायचं आहे. आणि ती आरोळी ऐकली, त्या आईचं भान राहिलं नाही, त्या आईने गरम तापलेल्या भाजीचा गंजाला हात लावला. जसा हात लावला त्या मातीच्या काळजापर्यंत ती आग गेली. पण ती माय काही बोलली नाही, त्या आईच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले, त्या पोरानं ते अश्रू पाहिले. पोरानं अश्रू पाहिले, पोरगा काही बोलला नाही, मुकाट्यानं जेवण केलं. जेवण केला, पोरगा जत्रेला गेला. जत्रेला जाताना आईनं त्या पोराच्या हातावर काही पैसे ठेवले, म्हणे बाबू जत्रेत जाशील, पोरं काही खातीन, पाळण्यात बसतीन, हे पैसे घे, तू बी काही घेजो खाजो, पाळण्यात बसजो. पोरानं ते पैसे घेतले, बूट आवडली, पोरगा जत्रेला जायला निघाला. जत्रेत गेला, दिवसभर जत्रेत पोरगं रमलं. पोरं पाळण्यात बसले, पोरानं जिलबी बत्ताशे खाल्ले. पोरालाही खावंच वाटलं, पण पोरानं खाल्लं नाही, कारण सकाळी आईला बसलेल्या काळजाला बसलेल्या चटक्याची जाणीव त्याच्या मनात होती. पोरगा फिरला, संध्याकाळ झाली, आई वाट पाहत होती, अजून पोरगा आला का नाही. घरात बसून आई वाट पाहत होती, तेवढ्यात तिकडून पोरगा येताना दिसलं. आई ताल दिशी उठली, पोरापर्यंत धावत गेली आणि पोराला विचारायला लागली, अरे बाबा मी कमावून पैसे तुला दिले होते, काय खाल्लंस त्या पैशाचं सांग मला. आईला मोठं कुतूहल होतं की पोरानं काय केलं पैशाचं बघावं, पण पोरगा काही सांगत नव्हता. म्हणला आधी डोळे बंद कर, त्या माय माऊलीनं डोळे बंद केले आणि आईनं पोरानं सांगितलं आई समोर हात कर. पोर आईनं हात समोर केले आणि त्या पोरानं आणलेली 10 रुपयाची सांडशी त्या आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीच्या सहस्पर्शानं त्या मायच्या काळजापर्यंत गेलेली आग विझली आणि त्या आईला वाटलं रे मी तुझ्या खायसाठी पैसे दिले होते, तू आज मला सांडशी आणून दिली. कारण त्या पोराला आईला बसणाऱ्या चटक्याची जाणीव होती, त्याला हिचं जाणीव झाली होती की आज माझ्या आईच्या हाताला चटका बसला, तो चटका बसू नये म्हणून त्या पोरानं सांडशी आणून दिली. आज असे पोरं जर निर्माण करायचे असतील तर त्यासाठी सामुदायिक प्रार्थना गरजेची आहे.